ताजा अपडेट्स पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. नमस्कार, मी गौरी, रॉयल मीडिया न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. या बातमीचे प्रायोजक आहेत रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीनिमित्त उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांना एक आगळी वेगळी मानवंदना वाहण्यात आली आहे. जगदीश सुतार नावाच्या या कलाकारानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेची 7 चौरस फूट आकाराची रांगोळी साकारण्यात आली आहे. भीमनगर येथील मुख्य चौकात ही रांगोळी सर्वांना पाहण्यासाठी खुली करण्यात आली आहे. तुळजापूर तालुक्यातील सिंदगाव येथील जगदीश सुतार असं या कलाकाराचं नाव आहे. राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंती वर्षानिमित्त उस्मानाबाद जिल्ह्यातल्या लोहारा शहरातील भीमनगर येथे जगदीश सुतार आर्ट्सच्या वतीनं 7 चौरस फूट आकाराची भव्य दिव्य अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आणि भगवान गौतम बुद्ध यांची रांगोळी साकारण्यात आली आहे. या रांगोळीसाठी 11 किलो रंगीत रांगोळीचा वापर करण्यात आला असून जगदीश सुतार यांनी तब्बल 6 तास परिश्रम घेऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांची रांगोळी साकारली आहे. भीमनगर लोहारा शहरातील मुख्य चौकात सर्वांना पाहण्यासाठी ही रांगोळी खुली करण्यात आली आहे. सर्वच प्रेक्षकांसाठी ही रांगोळी एक मुख्य आकर्षणाचा भाग बनली आहे. जगदीश सुतार हे 18 वर्षांचे असून त्यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने हायपर रिअलिटीज पेन्सिल ड्रायव्हिंगसाठी कौतुक करून पुरस्कृत केलं आहे आणि जगदीश सुतार यांना यांच्या 6 फेब्रुवारी रोजी कलाक्षेत्रातील उत्तम कामगिरीची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य कला गौरव पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं आहे. जगदीश सुतार, राहणार सिंदगाव, तालुका तुळजापूर, जिल्हा उस्मानाबाद. मी एक रांगोळी कलाकार तथा एक चित्रकार आहे. तर आज जसे की आपण सर्वांना माहिती आहे, भारतनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, या जयंतीचे औचित्य साधून लोहारा का येथील भीमनगर येथे मी एक रांगोळी साकारलेली आहे. ती रांगोळी तब्बल 7 चौरस फूट इतक्या जागेवरती साकारलेली आहे. ही रांगोळी साकारण्याकरिता मला 6 ते 7 तास इतकी कालावधी लागलेली आहे आणि तब्बल 11 किलो रंगीत रांगोळीचा यामध्ये मी वापर केलेला आहे. आजच्या या दिनाचे औचित्य साधून तसेच अनेक प्रेक्षक ही रांगोळी पाहण्याकरिता येत आहेत आणि ही रांगोळी आजच्या दिवसाचे विशेष आकर्षण म्हणून प्रेक्षकांपुढे. रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी सतीश राठोड, उस्मानाबाद. ताज्या अपडेट्स पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.